मी पुन्हा येईन हे वाक्य तुम्हाला चांगलंच आठवतं, मात्र मी पुन्हा येण्यासाठी काय काय केलं? मी माझ्यासमोर बसणारे गेले 4 वर्ष माझ्यासमोर बसून माझ्या पक्षावरती टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यालाच माझ्या शेजारी आणून बसवलं. राधाकृष्ण विखे पाटील आपले केले. त्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांनी म्हणजे अर्थात नारायण राणेंनी आदल्या दिवशी विधानसभेमध्ये सडकून टीका करत राज्यातील गुन्हेगारीवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली. दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे धमकी वाजा त्यांना त्यांचेच गुन्हे वाचून दाखवत आपल्या पक्षात येण्यास भाग पाडलं. आता माजी मुख्यमंत्री घेतले, विरोधी नेतेपद घेतले, बाकी देखील इतर पक्षातील हर्षवर्धन पाटील सारखे असो किंवा मोहिते पाटलांसारखे दिग्गज नेते आपल्या पक्षात घेत पक्षामध्ये आपलं स्थान बळकट राहील आणि आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची शाबूत राहील यासाठी प्रयत्न केले. एवढंच नाही तर स्वतःच्या पक्षातील विनोद तावडे, त्यानंतर पंकजा मुंडे, एकनाथ खडसे या नेत्यांचा व्यवस्थित बंदोबस्त केला. आता स्वपक्षातील नेत्यांचा बंदोबस्त करूनही देवेंद्र फडणवीस यांना त्यांची जी प्रिय होती ती खुर्ची मिळाली का? याचसाठी केला होता अट्टहास असं म्हणत मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी जे काही केलं ते आता त्यांच्यासमोर उगवताना दिसते. आता नुकतेच पंकजा मुंडे या देखील त्यांच्यावरती नाराज आहेत, मात्र एक नाराज असलेले आणि त्यांना पक्षाबाहेर पडण्यास भाग पाडलेले एकनाथ खडसे यांनी पक्षाला आता सोडचिठ्ठी दिलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसजी आप खुश तो है ना असं म्हणण्याची वेळ आली आहे. नमस्कार, मी शिवाजी काळे, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आणि आपण पाहतायत विशेष शो देवेंद्रजी आप खुश तो है ना. कारण एवढं सगळं करूनही देवेंद्रजींना नक्की काय मिळालंय याचं आता विश्लेषण करणं गरजेचं आहे आणि पंकजा मुंडे असो किंवा एकनाथ खडसे पक्षातून बाहेर पडण्यास नक्की कोण जबाबदार आहे याच्यावरती देखील विचार करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही यूट्यूब चॅनल मॅक्स महाराष्ट्राचं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन देखील तुम्हाला बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर मिळेल. फेसबुक पेज देखील फॉलो करायला तुम्ही विसरू नका. आता जरा मी तुम्हाला फ्लॅशबॅकमध्ये नेतोय. 2014 ज्यावेळेस राज्यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला त्यावेळेस प्रश्न होता मुख्यमंत्री कोण होणार. सुरुवातीला राष्ट्रवादीने साथ दिली, नंतर शिवसेना त्यांच्यासोबत आली. मात्र हे सगळं होत असताना मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? साहजिक होतं की पक्षामध्ये सर्वात श्रेष्ठ असलेले एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रीपद मिळेल असे अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत होते. मात्र यामध्ये सगळ्यात एक तरुण तडफदार अभ्यासू नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. आता मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर खडसे साहजिक होते नाराज होते. त्याच्यासाठी पक्षश्रेष्ठींनी त्यांची विनवणी देखील केली, मात्र या विनवणीनंतरही खडसेंनी 12 पदं गळ्यात पाडून घेत पक्षामध्ये एक स्वतःचं वर्चस्व आहे हे दाखवलंच, त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये देखील आपण किती श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा नेहमी प्रयत्न केला. आता ही बाब साहजिक आहे, मुख्यमंत्रीची खुर्ची ज्यांच्याकडे आहे त्या देवेंद्र फडणवीस यांना खटकायची. आता देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रकारे त्यांच्याबाबत इतर लोकांकडून समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र देवेंद्र फडणवीस यांना ते कसे मागच्या दाराने आलेले आहेत किंवा त्यांच्या गळ्यामध्ये कशा पद्धतीने माळ टाकली गेलेली आहे आणि मीच खरा दावेदार आहे असं सांगण्याचा प्रयत्न एकनाथ खडसे करत होते. तिकडे पंकजा मुंडे मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे हे सांगायचं थांबत नव्हते आणि तावडे जे आहेत तर मी एवढं सगळं केल्यानंतर मला पक्षामध्ये जसा मान मिळायला पाहिजे तसा मिळत नाही अशी कुरभुरी त्यांची सुरू असायची. तर एकंदरीत हे जे 3 नेते ज्या पद्धतीने मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करत होते त्यामुळे त्यांना ती निश्चितच भोसली असणार. मात्र सगळ्यात मोठी टीका करत होते ते म्हणजे एकनाथ खडसे आणि हीच बाब त्यांच्या भवितव्यासाठी घातक ठरली. आता शेटजी भटजीचा पक्ष असलेल्या भाजपला 2014 राज्यामध्ये मोठं यश मिळालं होतं. याच्यामध्ये मुंडे असो, खडसे असो, तावडे असो या सगळ्यांचं मोठे कष्ट यामागे दडलेले होते. मात्र ज्यावेळेस राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस या सर्व नेत्यांना साईड बाय साईड करण्यात आलं. खडसेंना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आलं, पंकजा मुंडे यांच्यावरती आरोप करण्यात आले, या आरोपानंतर त्या बॅकफुटला गेल्या. तावडेंच्या विरोधात देखील डिग्री घोटाळा बाहेर काढण्यात आला, तावडे देखील शांत करण्यात आले. आता या सगळ्यामध्ये शांत झाले नाही ते खडसे, कारण त्यांचं पदच गेलं होतं. आता खडसेंचं पद गेल्यानंतर खडसे शांत बसतील का? त्यांनी गेले मागचे 4 ते 5 वर्ष जेव्हापासून त्यांचं पद गेलं तेव्हापासून फडणवीसांवरती टीका करण्याचा एकही मौका सोडला नाही.
आता त्यांच्यावरती झालेले आरोप कोणते होते यावरती आपण एक नजर टाकणार आहोत. आता खडसेंवरती झालेले आरोप. खडसेच्या जावयानं लिमोझिन कार बेकायदेशीररित्या मॉडिफाय केल्याचा आरोप. दाऊदच्या लिस्टमध्ये खडसेंचं नाव असल्याचा आरोप. बेकायदेशीररित्या भूखंड खरेदीचा आरोप. पुण्याच्या भोसरी MIDC 3 एकरचा भूखंड खडसे यांनी बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी केला होता. कथित PA गजानन पाटीलनं खडसेंच्या नावानं 30 कोटींची लाच घेतल्याचा आरोप. हे सगळे आरोप होत असताना खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. खडसे यांचा राजीनामा तर झाला, मात्र गणित त्याच्या पुढचंही होतं. कारण खडसेंच्या विरोधात ज्या पद्धतीने बातम्या समोर येत होत्या, त्यांच्या जावयाच्या असो जमिनीच्या असो, आणि खडसेंकडे खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न माध्यमं देखील करत होते. त्यामुळं खडसेंची प्रतिमा मलिन होऊन खडसे कसे दोषी आहेत, राज्यातील जनतेने देखील त्यांच्याबद्दल जो विचार करायला हवा किंवा त्यांच्याबद्दल एक सहानुभूती निर्माण होणार नाही याची काळजी देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचं दिसून येतं. खडसेंनी तर राजीनामा दिला होता. आता समोर होत्या 2019 विधानसभेच्या निवडणुका. लोकांनी गेल्या 5 वर्षाचं सरकार पाहिलं होतं, त्याचबरोबर लोकांनी हे देखील पाहिलं होतं की फडणवीसांनी ज्यांच्यावरती आरोप केले ते सगळेची सगळे नेते जे आहेत बऱ्यापैकी त्यांच्या पक्षामध्ये धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होऊन त्यांच्यासमोर आलेले होते. आता हे सगळे आरोप करणारे विरोधी पक्षातील नेत्यांपासून जे खूप भ्रष्ट आहेत असे नेते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आल्याचं पाहायला मिळालं. मात्र हे सगळं होत असताना फडणवीसांनी त्यांच्या खुर्चीवरती ज्यांचा ज्यांचा डोळा आहे त्यांचा बरोबर काटा काढला. आता हे कोण होते नेते? एक होते तावडे, तावडेंना विधानसभेची उमेदवारी दिली नाही. दुसरे होते एकनाथ खडसे, त्यांना देखील उमेदवारी दिली नाही. आता तिसऱ्या होत्या पंकजा मुंडे. आता पंकजा मुंडे यांना पक्षानं तिकीट नाकारण्या इतपत ताकद फडणवीसांची नव्हती, किंवा प्रतिमा देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात मलिन होण्याची शक्यता होती. कारण ज्या एकनाथ खडसेंनी असो किंवा तावडेंनी असो यांची तिकीटं कापणं सोपं होतं, मात्र ज्या गोपीनाथ मुंडे यांनी हा पक्ष खोलवर रुजवला, त्या पक्षाला एक वेगळं नाव मिळवून दिलं, त्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या म्हणजे पंकजा मुंडे, आणि त्यांनी देखील संघर्षयात्रा करत 2014 एक वातावरण निर्मिती केली होती. त्या पंकजा मुंडे यांचं तिकीट कापणं इतकं सोपं नव्हतं. मात्र दुसरा मार्ग होता, तो गेल्या 4 ते 5 वर्षापासून सुरू होता. म्हणजे भगवानगडावरच्या सभा कशा पद्धतीने बंद करण्यात आल्या, असंही म्हटलं जातं की धनंजय मुंडे यांना बळ देण्यात आलं, त्यांना मदत करण्यात आली पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी, आणि शेवटी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. यामागे देवेंद्र फडणवीस आहेत असा आरोप देखील होतो. पण त्या आता हे जी सगळी नावं आहेत ज्यांचा खुर्चीवरती डोळा होता, ते सगळे विधानसभेत येण्यापासून जे आहेत ते फडणवीसांनी रोखण्यात यश मिळवलं. आता हे यश मिळवल्यानंतर त्यांना असं वाटलं होतं की सरकार आपलंच येणार आणि आपला एक हाती अमल असणार. झालं वेगळंच. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यांच्यावरती त्यांची नजर होती, ती खुर्ची त्यांच्यापासून लांब गेली. आता खुर्चीचा खेळ तरीही त्यांना असं वाटतं की ते सत्तेत येऊ शकतात. त्यामुळं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तावडे असो, एकनाथ खडसे असो किंवा पंकजा मुंडे असो यांचं नाव तिथपर्यंत पोहोचू शकलं नाही. आता हे सगळं होत असताना ज्याच्यासाठी त्यांनी अट्टहास केला होता त्या खडसेंनी बाहेर जावं अशी व्यूहरचना केली होती असं बोललं जातं, ते खडसे आता पक्षाच्या बाहेर गेलेले आहेत. खडसेंना पक्षाच्या बाहेर काढण्यात एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना यश आलेलं आहे, मात्र ज्याच्यासाठी हे सगळं केलं होतं ते त्यांना मिळालं का? त्यामुळं हा प्रश्न उपस्थित होतो, देवेंद्रजी आप खुश तो है ना? त्याच्यानंतर आता पंकजा मुंडे जे आहेत त्या काठावर उभे आहेत, त्या देखील त्यांचे राजकीय विरोधक आत्तापर्यंतचे राहिलेले शरद पवारांची स्तुती करताना दिसत आहेत. ते देखील कदाचित शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाऊ म्हणून उल्लेख करत आता शिवाजी पार्कवरती सगळ्यात मोठा मेळावा घेण्याची घोषणा केली, त्या देखील पक्षाच्या बाहेर पडण्याची शक्यता आहे. तावडे हे पहिल्यापासूनच त्यांच्या विचारधारेशी असल्यामुळं तावडे आता शांत आहेत. मात्र एवढी सगळी खलबत होत असताना राजकीय किंवा एवढी मोठी जी आग आहे ती पेटवलेली असताना देखील या आग पेटवल्याचा देवेंद्र फडणवीस यांना नक्की फायदा काय झाला? पक्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, अनेक नेते जे आहे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना दिसत नाही, मात्र पक्षामध्ये एकट्या माणसामुळं आपल्याला 5 वर्ष सत्ता मिळाली नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं जीवनातील 5 वर्ष एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं सत्ता भाजपला मिळाली नाही असं आरोप करणारे अनेक आमदार तुम्हाला पाहायला मिळतील. एकट्या माणसामुळं एवढं सगळं झालेलं असतानाही देवेंद्र फडणवीस आप खुश तो है ना?
असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। मी पुन्हा येईन म्हणण्याची म्हणण्याचा अहंकार होता का, तो दर्पपणा होता का, आणि हा दर्पपणात कुठेतरी एकट्या व्यक्तीसाठी हे सगळंची सगळं जे सत्ता असते ती सगळी सत्ता गेलेली आहे, आणि ही सत्ताच पुन्हा एकदा त्यांच्या मनामध्ये वारंवार हा प्रश्न निर्माण करत असेल, मी खुश आहे का। मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये हा प्रश्न कायम राहणार आहे। पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांना दुःख देऊन ज्या खुर्चीसाठी त्यांनी प्रयत्न केले ती खुर्ची त्यांना मिळाली नाही, त्यामुळं हा प्रश्न नेहमीच तुमच्या मनात देखील आल्याशिवाय राहणार नाही। देवेंद्रजी आप खुश तो है ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही निश्चितपणे मॅक्स महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलवरती कमेंटमध्ये कळवा। हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर काही कमेंट करायचे असतील तर निश्चित करा, त्याचबरोबर हा व्हिडिओच्या बरोबर यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तूर्तास इथेच थांबतोय मात्र।